देशभरातील व्याघ्र प्रकल्पांसह लहान मोठ्या अभयारण्यातील वन्यजीवांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी येत्या 16 ते 23 जानेवारी दरम्यान एकाच वेळी ट्रान्झिट लाईन अर्थात अधिवासाच्या विभागावर नोंदी आणि कॅमेरा ट्रॅपिंग पद्धतीने गणना होणार आहे. वाघांचे अस्तित्व नसलेल्या अभयारण्यांमध्ये याच पद्धतीने मांस भक्षी आणि तृणभक्षी प्राण्यांची नोंद घेण्यात येणार आहे. देशभरातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये दर 4 वर्षांनी वाघांची गणना केली जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने 2010 मध्ये व्याघ्र गणना झाली होती. आता यावर्षी पुन्हा मोजणी होणार आहे. यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने वाघांचे अस्तित्व असलेल्या देशभरातील 17 राज्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. याशिवाय ज्या अभयारण्यांमध्ये वाघ नाही तेथेही गणना करण्याच्या सूचना महाराष्ट्र वन विभागाने राज्यातील वन अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासाठी वन कर्मचाऱ्यांना ट्रान्झॅक्ट लाईनच्या माध्यमातून निरीक्षणे कशी नोंदवितात याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. पुणे वन विभागातर्फे भीमाशंकर अभयारण्य, सुपे येथील मयुरेश्वर चिंकारा अभयारण्य आणि सोलापूर येथील नान्नज माळढोक अभयारण्यामध्ये येत्या 16 ते 23 जानेवारी दरम्यान गणना होणार आहे. या अभयारण्यात वाघ नसल्याने बिबट्यासह मांसभक्षी आणि तृणभक्षी प्राण्यांच्या नोंदी घेतल्या जातील अशी माहिती पुण्याचे मुख्य वन संरक्षक सुनील लिमये यांनी दिली. ट्रान्झिट लाईन पद्धतीमध्ये प्राण्यांच्या संख्येबरोबरच त्यांचा अधिवास वनसंपदेच्या नोंदी घेतल्या जातात. जैवविविधतेची सद्यस्थिती स्पष्ट होते. गणना सुरू झाल्यावर पहिल्या 2 दिवसात ट्रान्झॅक्ट लाईन केल्या जातील. पुढील 3 दिवस प्राण्यांचा तर 2 दिवस वनस्पतींचा अभ्यास केला जाईल.